युनिट नंबर सेकंड जे आहे सर्किट इंटरप्शन डिव्हायसेस, ठीक आहे, किंवा सर्किट इंटरप्टिंग डिव्हायसेस, 16 मार्क्स वॅटेज आहे टोटल युनिट नंबर 2 ला. 16 मार्क्स साठी किंवा सिलेबस मी तुमचे शेअर केला होता, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. महत्वाचं आहे युनिट नंबर सेकंड आणि थर्ड जास्त वॅटेज आहे, 16 मार्क्स साठी क्वेश्चन विचारले जातात. तर सर्किट इंटरप्टिंग डिव्हायसेस मीन्स व्हॉट, तर आपलं सर्किट ऑन आणि म्हणजे मेक आणि ब्रेक करण्यासाठी जे काही डिव्हायसेस युज करतो आपण, किंवा प्रोटेक्शन साठी जे काही डिव्हायसेस युज करतो, दॅट इज इंटरप्शन, सर्किट इंटरप्शन डिव्हायसेस. ठीक आहे, त्याच्यामध्ये फ्यूज आहेत, डिफरंट टाइप्स ऑफ स्विचेस आहेत, त्याच्यानंतर MCB आहेत, सर्किट ब्रेकर्स आहेत, वेगवेगळे आयसोलेटर आहेत. तर हे जे सगळे डिव्हायसेस आहेत, ते सगळे डिव्हायसेस आपल्याला ह्या युनिट नंबर सेकंड मध्ये स्टडी करायचे आहेत. त्याचे ऍप्लिकेशन्स असतील, रेटिंग असतील, कन्स्ट्रक्शन वर्किंग असेल, ते सगळे युनिट नंबर सेकंड मध्ये आपल्याला स्टडी करायचे. त्याच्यामधला फर्स्ट जो टॉपिक आहे दॅट इज HRC फ्यूज. ठीक आहे, HRC मीन्स व्हॉट, हाय रिप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज. ठीक आहे, तर हा हाय रिप्चरिंग कॅपॅसिटी जो फ्यूज आहे, तुम्ही ऐकला असेल फक्त फ्यूज, फ्यूज माहिती असतील, HRC फ्यूज तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीशी आयडिया असेल किंवा नसेल. तर फ्यूजचं फंक्शन काय आहे मेन, किंवा फ्यूज कुठे कनेक्ट केला जातो, तर फ्यूज हा नेहमी फेज वरती कनेक्ट केला जातो इन सेरीज विथ दी लोड. लोडच्या सेरीज मध्ये लाईव्ह किंवा फेज वायर वरती फ्यूज कनेक्ट केला जातो. मग तो कोणताही असू द्या, रिवायरेबल असू द्या किंवा HRC फ्यूज असू द्या. तर रिवायरेबल फ्यूज आपण यापूर्वी पाहिलेले होते, किंवा फ्यूज जनरली त्याचं फंक्शन काय असणार आहे फ्यूजचं, तर जे काय मेन फंक्शन असणार आहे ते म्हणजे प्रोटेक्ट दी सर्किट्स ऑर प्रोटेक्ट दी डिव्हाइस फ्रॉम शॉर्ट सर्किट अँड ओव्हरलोड. ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किट पासून प्रोटेक्शन करण्यासाठी आपण फ्यूज हा कनेक्ट करत असतो सर्किटच्या सर्किटमध्ये इन सेरीज विथ दी लोड. ठीक आहे, तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल HRC फ्यूजची एक डायग्राम दिलेली आहे. ठीक आहे, HRC फ्यूज मध्ये काय काय कंटेंट असतात ते दिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा, आता जिथं तुम्हाला रेड मार्क दिसतोय तिथं सर्वांनी लक्ष द्यायचंय. आता ही जी तुम्हाला एक रेक्टॅंगल शेप तुम्हाला दिसत असेल, पूर्ण HRC फ्यूजची बॉडी आहे, त्या बॉडीमध्ये जे काय शेड केलेलं आहे दोन्ही साईडला लाईन आहेत, तर त्या काय आहेत, ब्रास एंड प्लेट आहेत. दोन्ही साईडला प्लेट लावलेल्या आहेत, त्या कशापासून बनलेल्या असतात, तर ब्रास मटेरियल जे आहे त्या मटेरियल पासून त्या ठिकाणी त्या बनवलेल्या असतात. दोन्ही साईडला त्या प्लेट आहेत, एंड प्लेट आहेत, म्हणजे पूर्णपणे तो जो फ्यूज आहे त्या ब्रास एंडनी कव्हर केलेला आहे. दोन्ही साईडला ब्रास एंड प्लेट आहेत. त्याच्यानंतर हे जे आहे ते कार्ट्रीज आहे. ठीक आहे, तर जो काय कव्हर आउटर साइड कव्हर आहे ते ब्रास एंड प्लेट आणि कार्ट्रीजनी बनलेला आहे. त्याच्यानंतर आउटर साइडला इथं फ्यूज लिंक कॉन्टॅक्ट आहे, इथं एक कॉन्टॅक्ट आहे. त्याच्यानंतर या साईडला एक कॉन्टॅक्ट तुम्ही बघू शकता. ठीक आहे, या साईडला पण एक कॉन्टॅक्ट आहे, दॅट इज फ्यूज लिंक कॉन्टॅक्ट. त्याच्यानंतर आतमध्ये फ्यूजचा काय आहे, तर फिलिंग पावडर आहे. ठीक आहे, हे जे डॉट डॉट तुम्हाला दिसत आहेत ते फिलिंग पावडर आहे. ते कशापासून बनलेले असते ते पुढे मी सांगणारच आहे. थेरीमध्ये फिलिंग पावडर त्याच्यामध्ये पूर्णपणे बनलेले असते. त्याच्यानंतर फ्यूज इलेमेंट आहे, सिल्वर वायर त्या ठिकाणी यूज केलेले असते फ्यूज इलेमेंट साठी. ठीक आहे, तर हा सेंट्रल तुम्हाला जो दिसतोय दॅट इज फ्यूज इलेमेंट, किंवा आपण त्याला फ्यूज वायर म्हणतो. ठीक आहे, त्या ठिकाणी सिल्वर वायर यूज केलेली असते, कंडक्टिव्हिटी जास्त असल्यामुळं. त्याच्यानंतर एक लास्ट जे आहे ते आउटर प्लेट तुम्हाला पाहायला भेटेल इथं. ठीक आहे, ही जी आहे ती आउटर प्लेट आहे. दोन्ही साईडला फ्यूज वायरला फ्यूज वायर म्हणजे फ्यूज इलेमेंट आणि फ्यूज लिंक कॉन्टॅक्ट या दोन्हीला कनेक्ट करण्यासाठी आउटर इलेमेंट कनेक्ट केलेला आहे. जी काय सेंटरला फ्यूज वायर आहे आणि इथं आउटर साईडला जो फ्यूज लिंक कॉन्टॅक्ट, त्या दोन्हीला कनेक्ट करण्यासाठी आपण या ठिकाणी काय करतोय, आउटर इलेमेंट कनेक्ट करतोय. हे जे आहे ते कन्स्ट्रक्शन आहे HRC फ्यूजचं. ठीक आहे, HRC फ्यूज हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज आपण डायग्राम मध्ये बघितलेला आहे. तर याच्या व्यतिरिक्त मग तो HRC फ्यूज कसा आपल्याला पाहायला भेटतो, तर तुमच्या स्क्रीनवरती इमेज शेअर करतोय दिसत असेल, दिस इज HRC फ्यूज. आता हे जे दिसत आहेत जसं डायग्राम प्रमाणे जर आपण गेलं
काय आहेत, आउटर साइडचे फ्यूज लिंक कॉन्टॅक्ट आहेत दोन्ही साइडला दोन, ठीक आहे. हा जो आहे तो फ्यूज लिंक कॉन्टॅक्ट आपल्याला पाहायला भेटेल, या साइडला हा एक आहे आणि अप्पर साइडला एक इथं पाहायला भेटेल फ्यूज लिंक कॉन्टॅक्ट. त्याच्यानंतर हे व्हाइट कलरचं जे दिसतंय तुम्हाला ते कार्ट्रिज आहे पूर्ण. त्याच्यानंतर या दोन्ही साइडला ब्रास एंड प्लेट लावलेले आहेत, इथं पण आहे आणि यावरती पण तुम्हाला ब्रास एंड प्लेट पाहायला भेटेल. ओके, दिस इज ब्रास एंड प्लेट. आणि जे काय मटेरियल आतमध्ये ते बाकीचं डोळ्यांना आपल्या दिसत नाहीये ते आतमध्ये त्या ठिकाणी आहे. ह्याच्यावरती बघा तुम्ही त्याचं रेटिंग दिलेलं आहे 800 एम्पियर, 800 एम्पियर एवढं त्या एचआरसी फ्यूज चं रेटिंग आहे. व्होल्टेज दिलेले 415 व्होल्ट, वॅटेज दिलेले 4, त्याचा नंबर आहे इथं, ठीक आहे. तर हे सगळे जे मॅक्सिमम त्या ठिकाणी दिलेले आणि ह्याच्यामध्ये 100 किलो एम्पियर दिलेले, तर 100 किलो एम्पियर जे दिलेलं आहे दिस इज मॅक्सिमम रेटिंग. एकदाच फक्त ऑपरेट होईल तो किंवा एकदाच आपल्या ह्याला प्रोटेक्शन देत असतो. मॅक्सिमम त्याचं रेटिंग 100 किलो एम्पियर पर्यंत आहे. जनरल नॉर्मली 800 जे एम्पियर रेटेड त्याचं दिलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त करंट जर त्या ठिकाणी फ्लो होत असेल तर हा फ्यूज ब्लो आउट होईल. त्याच्यानंतर बाकीच्या पण काही इमेजेस आहेत तुमचे शेअर करतो मी, ठीक आहे. तर या टाईपचा एक एचआरसी फ्यूज आहे तो पण 100 एम्पियरचा आपल्याला दिलेला आहे. आधी बघितला तो कुठला होता 800 एम्पियरचा होता. हा सिमेन्स कंपनीचा आहे 100 एम्पियरचा, 500 त्याचं रेटिंग आहे व्होल्टेजचं. स्ट्रक्चर मात्र तुम्हाला सेम पाहायला भेटेल. त्याच्यानंतर एचआरसी फ्यूज वेगवेगळ्या साईजचे तुम्हाला पाहायला भेटतील, ठीक आहे. हा मला वाटतंय किती जवळपास, थोडस झूम करतो मी, 630 एम्पियरचा आहे. हा तुमचा 400 एम्पियरचा आहे. हा 250 एम्पियरचा आहे. त्याच्या खाली तुम्ही बघू शकता 160 एम्पियरचा आहे. हा त्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला कमी दिसेल 125 एम्पियरचा. आणि हे छोटे छोटे जे फ्यूज आहेत ते तुम्हाला 10 एम्पियर 15 एम्पियर पाहायला भेटतील. तर असे बरेच साईजचे जे एचआरसी फ्यूज आहेत ते अवेलेबल आहेत, ठीक आहे. हा रिवायरेबल फ्यूज आहे एचआरसी फ्यूजचं कन्स्ट्रक्शन. या टाईपमध्ये 32 एम्पियर या टाईपमध्ये पण आपल्याला एचआरसी फ्यूज पाहायला भेटतात, ठीक आहे, 32 एम्पियरचा. त्याच्यानंतर हे जे आहे ते जे कन्स्ट्रक्शन आहे आपलं, आपण जी डायग्राम बघितली त्याच प्रमाणे आहे. हे एंड प्लेट आहेत, नंतर सिलिके किंवा सँड किंवा चारकोलचं पावडर त्या ठिकाणी भरलेले असते. मार्बल किंवा आपण म्हणतो चारकोल पावडर असेल तर त्या ठिकाणी ते फिल केलेले असते. पोर्सलिनची बॉडी आहे, ठीक आहे. नंतर हा फ्यूज इलेमेंट, आतमधलं फ्यूज इलेमेंटचं स्ट्रक्चर तुम्ही बघितलं, स्ट्रेट लाईन नसून ते झिगझॅग पद्धतीने त्या ठिकाणी असतं, ठीक आहे. आणि ते मटेरियल टीन अलॉय किंवा आपण म्हणू शकतो की सिल्वरचं मटेरियल त्या ठिकाणी फ्यूज इलेमेंटसाठी यूज केलेलं असतं. तर अशा प्रकारचं इनर कन्स्ट्रक्शन आहे. ऍक्च्युली जसं असतं तसं ही इमेज त्या ठिकाणी तुम्हाला शेअर केलेली आहे. कारण बाहेरून आपण बघू शकतो पण आतून जो फ्यूज आहे एचआरसी फ्यूज तो आतमध्ये या प्रकारे दिसत असतो, ठीक आहे. तर हा एचआरसी फ्यूज आहे. त्याच्यानंतर रिवायरेबल फ्यूज हा जनरली तुम्ही पाहिला असेल. फ्यूज दोन्हींमध्ये फरक काय आहे, एचआरसी आणि आपला जो रिवायरेबल फ्यूज आहे त्याच्यामध्ये फरक हा आहे की एकदा तुमचा फ्यूज केला एचआरसी फ्यूज तर तो परत तुम्ही यूज करू शकत नाही, ठीक आहे. तुम्हाला नवीन रिप्लेस करावा लागतो. तसं हा तुमच्या स्क्रीनवरती जो दिसतोय दॅट इज रिवायरेबल फ्यूज. हा तर याच्यामध्ये जी वायर आहे फ्यूज वायर ती फक्त ब्लो आउट होते आणि सिरेमिक मटेरियल पासून किंवा पोर्सलिन मटेरियल पासून हा जो फ्यूज आहे तो बनलेला असतो. तर ही जी फ्यूज वायर आहे जिथे तुम्हाला डॉट दिसतोय दॅट इज फ्यूज वायर, तर ही जी फ्यूज वायर आहे ती जर ब्लो आउट झाली म्हणजे फ्यूज जर गेला तर फ्यूज वायर त्या ठिकाणी डॅमेज झालेली असते, ब्रेक झालेली असते. तुम्ही फ्यूज वायर जर रिप्लेस केली तर तो फ्यूज पुन्हा तुम्ही वापरू शकता सर्किटमध्ये. पण एचआरसी फ्यूज जर गेला तर तो परत परत तुम्ही वापरू शकत नाही. हा दोन्हींमधला मेन फरक आहे, ठीक आहे. तर इमेज तुम्हाला शेअर केलेली आहे. आता महत्वाचं म्हणजे कन्स्ट्रक्शन जे आहे ते आपण पाहूयात एचआरसी फ्यूजचं किंवा स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन असेल काय पॉइंट आहेत ते आपण जे नोट्स मध्ये आहेत ते पाहूयात, ठीक आहे. तर ही डायग्राम आपण बघितलेली आहे. याच्यामध्ये अवर फिगर शोज
इसेन्शियल पार्ट्स ऑफ द एचआर सीपीयू, जे काय पार्ट्स आहेत ते आपल्याला शो करते अबो फिगर. द मेनली कन्सिस्ट ऑफ हीट रेजिस्टिंग सिरॅमिक बॉडी, जी काय बॉडी आहे व्हाईट कलरची मी दाखवली जशी डायग्राम मध्ये, हे जे कार्ट्रिज आहे दिस इज व्हाईट इन कलर, दॅट इज सिरॅमिक बॉडी. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो येतो, बोथ द एंड ऑफ द सिरॅमिक बॉडी कन्सिस्ट ऑफ मेटल एंड कॅप्स, दोन्ही साईडला एंड कॅप लावलेले आहेत, दॅट इज ब्रास एंड कॅप, एंड कॅप किंवा ब्रास एंड प्लेट आपण त्याला म्हणतो दोन्ही साईडला. त्याच्यानंतर ए सिल्वर करंट कॅरिंग इलेमेंट इज वेल्डेड टू दिस मेटल एंड कॅप्स. तो जो फ्यूज इलेमेंट आहे इथं तुम्ही जो बघताय, दॅट इज लीड अलॉय किंवा लीड टिन अलॉय असेल किंवा सिल्वर असेल, सिल्वर वायर त्याच्यापासून बनलेला असतो. आणि तो कुठं जॉईन केलेला असतो, तर फ्यूज लिंक कॉन्टॅक्ट असतील किंवा आउटर इलेमेंट त्यांना जॉईन केलेला असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट, द करंट कॅरिंग इलेमेंट इज कम्प्लिटली सराउंडेड बाय द पावडर विच मेड बी प्लास्टर ऑफ पॅरिस और मार्बल डस्ट और चॉक किंवा क्वार्ट्ज अँड ऍक्ट ऍज अ आर्क क्वेंचिंग अँड कुलिंग मेडियम वेन फ्यूज इलेमेंट ब्लो आउट. तर याच्यामध्ये जे काय तुम्हाला फिलिंग पावडर मी म्हटलं होतं, हे जे डॉट 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 दिसत आहेत पावडरचे, ठीक आहे, दिस इज फिलिंग पावडर. तर ती कशापासून बनलेली असते, प्लास्टर ऑफ पॅरिस पासून असेल, मार्बल डस्ट असेल, चॉक असेल किंवा क्वार्ट्स मटेरियल असेल यांच्यापासून ती पावडर बनलेली असते. मेन फंक्शन काय आहे की ज्यावेळेस फॉल्ट होतो सर्किटमध्ये, फॉल्ट झाल्यानंतर तो जो फ्यूज इलेमेंट आहे तो ब्रेक होतो. ब्रेक होत असताना तो इझिली ब्रेक होणार आहे का, तर नाही. खूप मोठ्या प्रमाणात हीट त्या ठिकाणी तयार होते. हीट तयार झाल्यानंतर हा जो फ्यूज इलेमेंट आहे तो मेल्ट होतो. मेल्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्क असेल, ती आर्क तयार होते. आणि त्या आर्कला क्वेंच करण्यासाठी, त्या आर्कला नष्ट करण्यासाठी आपल्याला फिलिंग पावडरची आवश्यकता पडते. आणि त्या ठिकाणी जर खूप मोठ्या प्रमाणात हीट त्या ठिकाणी तयार होत असेल, तर त्या हीटला कुलिंग करण्याचं काम ही फिलिंग पावडर करत असते. ठीक आहे, तर या फिलिंग पावडरचं फंक्शन आहे टू क्वेंच द आर्क अँड कुलिंग द आर्क. ठीक आहे, आर्क क्वेंचिंग मेडियम आणि कुलिंगसाठी ही जी फिलिंग पावडर आहे ती आपण युज करत असतो. आणि ती कशापासून बनलेली असते, प्लास्टर ऑफ पॅरिस असेल, मार्बल डस्ट असेल किंवा चॉक किंवा क्वार्ट्स मटेरियल असेल त्याच्यापासून ही जी पावडर आहे ती आपण बनलेली असते. त्याच्यानंतर एच आर सी फ्यूज च्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तुमच्या स्क्रीन वरती दिसत असेल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एच आर सी फ्यूज. ठीक आहे, तर लेफ्ट साइडला वाय ऍक्सिस वरती तुम्हाला पाहायला भेटत असेल करंट इन एम्पियर. आणि एक्स ऍक्सिस वरती आहे, एक मिनिट मी थोडस, आता दिसत असेल एक्स ऍक्सिस वरती आहे टाइम इन सेकंड आणि वाय ऍक्सिस वरती आहे करंट इन एम्पियर. आता बघा, करंट इन एम्पियर 100, 200, 300 असं करत तुम्ही 1400 एम्पियर पर्यंत घेतलेला आहे. आणि टाइम बघा 0.01 सेकंड, 0.02 सेकंड, 0.03 सेकंद आणि इथं 1 सेकंद आहे. 1 सेकंदला एक डॉटेड लाईन दिलेली आहे, पुढे 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद असं त्या ठिकाणी आहे. फर्स्ट 60 एम्पियरचा फ्यूज घेऊया आपण. एचआरसी फ्यूज आहे 60 एम्पियरचा, 60 एम्पियर. तर तुम्ही बघू शकता की हा जो ब्रेकिंग टाइम आहे, म्हणजे फॉल्ट झाला, मॅक्सिमम तुम्ही बघू शकता की जेवढा जास्त त्या ठिकाणी करंट असेल, ठीक आहे, जेवढा जास्त त्या ठिकाणी करंट असेल, समजा 700 एम्पियरचा करंट असेल, तर तो फ्यूज ब्लो आउट होण्यासाठी किती टाइम लागेल, तर 0.01 सेकंड. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं एक 600 एम्पियर किंवा 500 to 600, 500 to 700 एम्पियरच्या मध्ये जर करंट असेल, तर त्याला ब्लो आउट व्हायला किती टाइम लागणार आहे, 0.02 सेकंड. जेवढा त्या ठिकाणी करंटचं रेटिंग जे आहे ते वाढत कमी 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 होत जाईल, तसं तसं टाइम ऑफ ऑपरेशन ऑफ फ्यूज काय जाणार आहे, वाढत जाणार आहे. आणि ते 1 सेकंद पर्यंत मॅक्सिमम येऊन तुम्ही बघू शकता सॅच्युरेशन झालेलं आहे. तर तुम्ही जर 100 एम्पियर घेतलं किंवा 100, 100, 200 एम्पियर घेतलं या ठिकाणी, तर त्याला ऑपरेट व्हायला किती 0.01 सेकंद त्या ठिकाणी लागणार, 0.1 सेकंद लागणार आहे. त्याच्यापेक्षा जर येत असेल बिलो तर तो टाइम इन्क्रीज होत जाते. म्हणजे जेवढा फॉल्ट करंट जास्त असेल तेवढा फ्यूजचा टाइम ऑफ ऑपरेशन काय असेल, कमी असेल. जेवढा फॉल्ट करंट कमी असेल तेवढा टाइम ऑफ ऑपरेशन काय होईल, जास्त होते. म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. त्याच्यानंतर सेकंड फ्यूज बघा,
हंड्रेड एम्पियर फ्यूज आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स थोडीशी म्हणजे जास्त स्लोप आपण म्हणू शकतो, जास्त ही आहे, जेवढा जास्त करंट तेवढा जास्त तो ब्लो आउट होतोय. हंड्रेड एम्पियरचा फ्यूज तुम्ही बघू शकता, 1200 एम्पियर पर्यंत तुम्ही वापरू शकता. समजा आपण बघितलं 1100 एम्पियर करंट आहे, 1100 एम्पियर, तर त्याला ब्लो आउट व्हायला किती लागतील वेळ, 0.02 सेकंद लागतील. ठीक आहे, अशा जसं जसं तुमचा फॉल्ट करंट कमी 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 होत जाईल तसं टाइम ऑफ ऑपरेशन काय होतोय, इन्क्रीज होतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर 200 एम्पियरचा फ्यूज आहे, त्याचा जर तुम्ही बघितला तर जो काय फॉल्ट करंट आहे तो खूप जास्त त्या ठिकाणी असणार आहे, 1400 एम्पियर पेक्षा पण जास्त आहे. आणि जसं जसं फॉल्ट करंट कमी कमी होत जात आहे तसं टाइम ऑफ ऑपरेशन काय होते वाढत जाते. ही टाइम करंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे कशाची, HRC फ्यूजची. असे वेगवेगळ्या टाइपचे 60 एम्पियर फ्यूजची सॅम्पल म्हणून तुम्हाला दिलेले आहे, 100 एम्पियरची सॅम्पल म्हणून आहे, 200 एम्पियरची दिलेली. तर जेवढा जास्त फॉल्ट करंट तेवढा जास्त कमी टाइम ऑफ ऑपरेशन असणार आहे, जेवढा कमी फॉल्ट करंट तेवढा टाइम ऑफ ऑपरेशन वाढत जाणार आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. आणि इथं तेच दिलेलं आहे, फ्यूज ऑपरेट्स व्हेन इट्स इलेमेंट मेल्ट्स ड्यू टू हीट प्रोड्यूस बाय I2R वेअर R इज द फ्यूज रेजिस्टन्स. आता हे ऑपरेशन दिलेलं आहे, फ्यूज कधी मेल्ट होईल, ज्यावेळेस त्याच्यामध्ये जास्त करंट फ्लो होईल. कारण जेवढा जास्त करंट तेवढा I2R लॉस जास्त असेल, जेवढा जास्त I2R लॉस किंवा रेजिस्टन्स जेवढा जास्त करंट जेवढा जास्त तेवढा त्या ठिकाणी हीट तयार होईल आणि तो फ्यूज इलेमेंट मेल्ट होईल. दिस हीट प्रोड्यूस इन्क्रीजेस इफ द करंट फ्लोईंग थ्रू द फ्यूज इलेमेंट इन्क्रीजेस. तर जेवढा जास्त करंट त्या ठिकाणी असेल, आताच आपण बघितलं जेवढा जास्त करंट असेल तेवढा टाइम ऑफ ऑपरेशन कमी असेल, म्हणजे जेवढा जास्त करंट तेवढी जास्त क्विकली हीट त्या ठिकाणी तयार होईल. कारण स्क्वेअर ऑफ द करंट आहे, हीट डिपेंड्स ऑन स्क्वेअर ऑफ द करंट. जेवढा जास्त करंट तेवढी जास्त हीट आणि तेवढ्या लवकर तो इलेमेंट काय होईल, मेल्ट होईल. देअरफोर वी कॅन कन्क्लूड दॅट फ्यूज इलेमेंट विल मेल्ट फास्टर फॉर लार्ज फॉल्ट करंट व्हाइल इट विल बी टेक सम टाइम्स फॉर द लोअर व्हॅल्यू ऑफ करंट. याच्यावरून आपण काय सांगू शकतो की जेवढा जास्त करंट त्या ठिकाणी असेल तेवढी फास्टर हीट त्या ठिकाणी तयार होईल. ठीक आहे, जेवढी फास्टर हीट तयार होईल तेवढा त्या ठिकाणी तो जो फ्यूज इलेमेंट आहे किंवा फ्यूज आहे तो लवकर ब्लो आउट होईल. आणि ह्याच्या विरुद्ध जेवढा कमी करंट असेल, जेवढा कमी करंट असेल तेवढा फ्यूजला मेल्ट होण्यासाठी, फ्यूजला जाण्यास ब्लो आउट होण्यासाठी जास्त टाइम त्या ठिकाणी लागेल. दिस टाइम करंट रिलेशन ऑफ फ्यूज इज नोन एज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्यूज. तर हे जे रिलेशन आहे टाइम आणि करंटचं त्यालाच आपण काय म्हणू शकतो, टाइम करंट कॅरेक्टरिस्टिक्स. की जी आपण आत्ता वरती पाहिलेली हे जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे दॅट इज टाइम करंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्यूज, HRC फ्यूज. द अबो फिगर शोज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ HRC फ्यूज ऑपरेटिंग 60 एम्पियर, 100 एम्पियर अँड 200 एम्पियर. जे तीन फ्यूज बघितले, 60 एम्पियरचा एक ग्राफ आहे, 100 एम्पियरचा एक आहे आणि 200 एम्पियरचा एक आहे. ठीक आहे, इट इज व्हेरी युजफुल प्रॉपर सिलेक्शन ऑफ फ्यूज फॉर पर्टिक्युलर सर्किट अँड फॉर कोऑर्डिनेशन पर्पज. द प्रॉपर करंट रेटिंग जो आहे कॅरेक्टरिस्टिक्स वरून आपण सांगू शकतो जे सिलेक्शन आहे HRC फ्यूजचं ते प्रॉपर झालं पाहिजे. त्याच्यामुळे जे काही कोऑर्डिनेशन आहे प्रोटेक्शनचं ते पण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होईल. त्याच्यामुळे प्रॉपर सिलेक्शन हे HRC फ्यूजचं झालं पाहिजे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन्स. आता ऍप्लिकेशन्स HRC फ्यूज कुठे यूज करू शकतो, तर फर्स्ट ऍप्लिकेशन बघा, यूज फॉर द प्रोटेक्शन ऑफ हाय HP मोटर्स यूज इन इंडस्ट्री. जे काय हाय HP मोटर्स आहेत, 100 HP, 200 HP, 300 HP अँड अबो किंवा 50 HP असेल, तर ह्या ज्या हाय HP मोटर्स आहेत त्या मोटर्सच्या प्रोटेक्शन साठी आपण फ्यूज रिवायरेबल फ्यूज यूज करू शकत नाही. त्याच्यानंतर MCB यूज करू शकत नाही. MCBचा तुम्ही मॅक्सिमम 63 एम्पियर पर्यंत बघू शकता त्याला. त्याच्या पुढे जर यूज करायचं असेल तर HRC फ्यूज आपल्याला यूज करावं लागेल. त्याच्यामुळे ज्या काय हाय HP मोटर्स आहेत ज्याचा करंट खूप जास्त आहे अशा मोटरच्या प्रोटेक्शन साठी आपण HRC फ्यूज, हाय रॅप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज यूज करू शकतो. त्याच्यानंतर सेकंड ऍप्लिकेशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ क्रेन ऑपरेटेड इक्विपमेंट्स. जे काय क्रेन ऑपरेटेड इक्विपमेंट्स आहेत, मोटर असेल किंवा दुसरे काही इक्विपमेंट असतील, तर त्यासाठी जो काय क्रेन आहे तो खूप जास्त लोड त्या ठिकाणी घेत असतो आणि त्या मोटरवरती जास्त लोड येत असतो, त्याच्यामुळे करंट पण जास्त जातो.
जेवढा जास्त लोड मेकॅनिकल लोड तेवढा जास्त करंट मोटर मधून फ्लो होईल आणि त्या मोटरच्या प्रोटेक्शन साठी क्रेनच्या आपण पुन्हा एकदा याच्यावर सीपीयू वापरू शकतो. इट इज ऑल्सो यूज इन ट्रॅक्शन सिस्टीम. जी काय ट्रॅक्शन सिस्टीम आहे म्हणजे रेल्वे इलेक्ट्रिक ट्रेन, त्या इलेक्ट्रिक ट्रेनच्या मध्ये जे काय इक्विपमेंट असेल, मोटर असेल किंवा दुसरे अजून इक्विपमेंट असतील, तर त्या इक्विपमेंटच्या प्रोटेक्शन साठी आपण एचआरसी फ्यूज यूज करत असतो. कारण त्या ठिकाणी खूप जास्त व्होल्टेज असेल किंवा करंट त्या ठिकाणी सर्किट मधून फ्लो होत असतो. त्याच्यानंतर एचआरसी फ्यूज इज ऑल्सो यूज इन केमिकल इंडस्ट्रीज फॉर द प्रोटेक्शन ऑफ मोटर्स पंप्स अँड हीटर्स. तर केमिकल इंडस्ट्री मध्ये सुद्धा हा जो एचआरसी फ्यूज आहे तो यूज केला जातो मोटरच्या प्रोटेक्शन साठी. पंप असतील त्या पंपच्या प्रोटेक्शन साठी, हीटर असेल हीटरच्या प्रोटेक्शन साठी, किंवा मिक्सर असेल त्या मिक्सरच्या प्रोटेक्शन साठी त्या ठिकाणी, किंवा मोठे ओव्हन असतात त्या ओव्हनच्या प्रोटेक्शन साठी सुद्धा एचआरसी फ्यूज यूज केला जातो. तर आज आपण या लेक्चर मध्ये एचआरसी फ्यूज रिवायरेबल फ्यूज या दोन्हींमधला डिफरन्स पाहिलेला आहे. एचआरसी फ्यूजचं कन्स्ट्रक्शन, त्याचे डिफरंट ऍप्लिकेशन, टाइम करंट कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेली आहे. तर हा टॉपिक महत्वाचा आहे, हाय रेप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज. ठीक आहे, आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया.